यू इंट्रोड्यूस वो उदय तलहर सर का डिक्लेयर कर रहे हैं तुम बोलो आई एम विष्णु बीइंग अग्रिकर मास्क डॉक्टर गौरव एक मिनट सर हेलो हेलो सर डॉक्टर गौरव सर मैं डॉक्टर चंद्रकुमार देशमुख बोलतो है मोटी मधुन तर आपण एक केस प्रेझेंट करत आहोत आता पेशंटला दोन कंप्लेंट आहेत एक म्हणजे त्यांना एल्बो जॉईंटला खूप पेन आहे टेनिस एल्बो असा डायग्नोस आहे प्लस त्यांना पूर्ण हात बॅकपासून ते समोरपर्यंत जसं आपण रुद्रसीमध्ये म्हणतो कटी पृष्ठ जानू असं खालपर्यंत आपल्याला पेन होतात सायटिकचा तसंच विश्वाची आपण हाताला जर पेन होत असेल तर आपण असं डायग्नोस करतो तर आपण हे करत असताना अवभाऊक आहे का हे पहिले पाहतो हात वर जातोय त्यांचा म्हणजे अवभाऊक नाही आहे तर आपलं डायग्नोसिस आपण असं ठेवतोय की विश्वाचीच आपण युद्धकर्म करणार आहोत प्लस आपण हे स्त्रिया ज्या आहेत भरपूर घरी स्वयंपाक करणार आणि हाताची खूप कामं असणार हात चालवले जाणार त्याच्यामुळे वात रक्तासारखे देखील यांच्यामध्ये हेतू आढळतात आपल्याला जसं पाय लोंब करणे किंवा चालत जाणे किंवा खूप जास्त उभं राहून कर्म करणे स्वरूपात आपण प्रेझेंट करत ऑन केलं नाही त्याने वाटत हॅलो हॅलो आवाज येते का विचार आवाज येतोय अरे गौरव हॅलो ठीक आहे आता आपण ही केस विश्वाचीची म्हणून आपण हे करणार आहोत प्लस टेनिस एल्बोचा आपण अग्निकर्म दोन्ही करणार आहोत तर जसं मी आता सांगितलं की भारतीय स्त्रिया खूप कर्म करणार हाताचे काम हॅलो आवाज येतोय का तिकडे डॉक्टर गौरव तर आपण यांना क्षिप्रमर्माच्या वर द्वय अंगुले आपण विद्धकर्म करणार आहोत प्लस विश्वाची मध्ये आपण पार्श्वतः म्हणजे लॅटरल साईड ऑफ द हँड एल्बो जॉईंटच्या वर चार अंगुले आणि खाली चार अंगुले आपण विद्धकर्म करणार आहोत आणि विद्धकर्मानंतर अग्निकर्म करणार आहोत ठीक विद्धकर्म करण्यापूर्वी आपण जी निडल वापरणार आहोत वेदन कर्मासाठी तर ती निडल आहे इन्सुलिन निडल म्हणून आपण त्याला म्हणतो ती आपल्याला 26x हा कॅमेरामध्ये दिसते ही सर थोडी आली कॅमेरामध्ये आता ही निडल इन्सुलिन निडल आहे तर या निडलची जी लेंथ आहे ती 12 mm आहे 12 mm म्हणजे एक व्रीही तांदूळ म्हणजे एक मोठा जो तांदूळ आहे त्याच्यानुसार आपण व्रीही प्रमाण मोजतो आणि विद्धकर्म किंवा रक्तमोक्षण आपण करणार आहोत तिथे आपल्या पुस्तकामध्ये सुश्रुतानुसार आजारानुसार जागा दिलेली आहे की या ठिकाणी आपल्याला अर्धव्रीही करायचं आहे ते आपण सगळं सेमिनारमध्ये नंतर पाहणारच आहोत तर यांना आपल्याला अर्धव्रीही वेदनकर्म करायचं आहे तर आपल्याला वेदनकर्म करत असताना आपली जागा ठरलेली आहे क्षिप्रमर्माच्या वर दोन अंगुली आपण वेदनकर्म करणार आहोत तर वेदनकर्म करण्यापूर्वी ती जागा आपण स्पिरिटनं क्लीन करून घेणार आहोत आता या हाताचे तकडी घेतले एवढ्या पूर्ण हाताच्या त्रासांना आपण कंट्रोल करण्यासाठी जे काही आपल्याला वेदना दाह चिमचिमायन स्तंभ ही सगळी लक्षणं दिसतात आपण त्यांना क्षिप्रमर्माच्या वर दोन अंगुली आपण विद्धकर्म करतो वेदनकर्म करत असताना जी निडल आपण इन्सर्ट करणार आहोत ती जागा फिक्स केली आहे तर त्या ठिकाणी आपला अर्धव्री ही इन्सर्ट करायची आहे अर्धव्री आता अर्धव्री इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही नीट पाहू शकता याच्यामध्ये त्याच्यामधून रक्त येतं तर आपण नेहमी विद्धकर्म करत असताना किंवा रक्तमोक्षण करत असताना आपल्याला ती निडल ही पोकळ पाहिजे जशी ॲक्युपंक्चरमध्ये निडल वापरल्या जाते ती भरीव असते निडल आपल्याला इथं वेदनकर्मामध्ये पोकळ पाहिजे का कशासाठी कारण दुष्ट रक्त असेल किंवा स्तंभ वायू असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला दुष्ट संप्राप्ती जी असेल जी आपल्याला येऊ दे आपल्याला तिथं वेदनेसाठी कारणीभूत ठरतात ते आपल्याला मोकळं करण्यासाठी आपल्याला ही निडल आवश्यक आहे तर हे किती वेळ ठेवायचं आपण एक 10 सेकंदापर्यंत ठेवू शकतो तुम्ही पाहताय या ठिकाणी आपल्याला रक्तस्राव येतो सगळ्यात पेशंटमध्ये रक्त येणं अपेक्षित नाही आहे बऱ्याच पेशंटमध्ये रक्त येतं सगळ्या पेशंटमध्ये आलेलं अपेक्षित नाही आहे आपल्याला
तर हे आपलं झालं क्षिप्र मर्माच्या वर दोन अंगुली आपण वेदन कर्म केले. आता पेशंटचा त्रास असा होता की आपल्याला या ठिकाणीही दुखते, या ठिकाणी देखील दुखते, तर आपल्याला ह्या विश्वाचीच आपल्याला वेदन कर्म करायचं आहे. तर वेदन कर्म करत असताना विश्वाची किंवा सायटिकची तर सेमी फ्लेक्झन पोझिशनमध्ये पाहिजे आपल्याला. सुपाईन नको, प्रोन नको, दोन्ही नको आपल्याला, सेमी फ्लेक्झन सेमी सुपाईन. पार्श्वतः असं ग्रंथामध्ये आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी चार अंगुली वर आणि चार अंगुली खाली करणार बिंदे. तर चार अंगुली ही आपली नाही, पेशंटची चार अंगुली आपण घेणार. चार अंगुली आता याच्यामध्ये अजून डीप म्हणजे आपण व्हर्नियर कॅलिपरने याचं सेंटीमीटर वाईज माप करून आपण इथं टिक करू शकतो. मी तुम्हाला दाखवते की समजा ही चार अंगुली आपण घेतली अशी, तर पार्श्वतः चार अंगुली वर आणि चार अंगुली खाली आपण असं दोन आपली विद्धकर्माची जागा आपण फिक्स केली. हेच सायटिक मध्ये करत असताना आपल्याला आपण जी बस्तीची पोझिशन देतो जाणू संकुच पोझिशन, तशीच आपल्याला या ठिकाणी सेमी फ्लेक्झन एल्बो जॉईंट पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी थोडंसं क्लीन करून घेतोय, आपल्याला ती जागा आपली फिक्स झालेली आहे. त्या ठिकाणी आपण वेदन कर्म करणार आहोत. किती अर्धगृही मात्र आणि एल्बो जॉईंट सोबत चार अंग. आता हे झालं आपलं वेदन कर्म. आता इथे दुखतंय असा पेशंट म्हणतो आपण, चेहरा पाहिला तर आपल्याला लगेच कळते इथे दुखतंय. पण आपण इथे वेदन कर्म केलंय का नाही? रक्तमोक्षण आणि अग्निकर्म याच्यामध्ये फरक महत्वाचा हा असतो. अग्निकर्मामध्ये अत्यग्रे शूले दहे, जिथं वेदना आहे तिथं आपल्याला दहन कर्म करायचं आहे. हे आपल्याला सल्लासाहेब वगैरे दाखवणारच आहे. पण जिथं वेदना आहे तिथं विद्धकर्म नाही सांगितले आहे. आपल्याला रक्तमोक्षणाचे जे काही मर्मानुसार जागा दिलेल्या आहेत, स्थान दिलेले आहे, त्या ठिकाणी आपण करतोय. फक्त आता ना इथं जास्त वेदना आहेत तर आपण त्या ठिकाणी सुवर्ण शल्यक्रियेचं अग्निकर्म करणार आहोत. आता अग्निकर्म करत असताना आपल्या सुश्रुतामध्ये दिलेलं आहे की त्वचेच्या ठिकाणी अग्निकर्म करत असताना वेगवेगळं वापरायचं. एक्झाम्पल, पिप्पली अजाशकृत गोदंत शरशलाकात्वगतान असं सांगितलंय. इतर लोहा हा मांसगताना आणि तैल गुटस्नेहा अस्थिगतान असं आपल्याला डिफरन्शिएट द्रव्य वापरायला सांगितले अग्निकर्माच्या वेळेस. तर त्वचेचे आजार जे जे आहेत, जसं पिंपळी आहे, एंट्रोपियन आहे, गोव्याचे केस वाकडेत आलेले पुन्हा केस नकोय म्हणून आपण त्या ठिकाणी करतो. अजाशकृत आहेत त्याचंही आपण अग्निकर्म करतो. ते आपल्याला वेगवेगळ्या शलाकानुसार त्याला दाखवणारच आहे. पण सुवर्ण शलाका म्हणजे इतर लोह हा मांसगताना, म्हणजे जे काही सगळे लोह आहेत, म्हणजे तुम्ही ताम्र वापरू शकता, रौप्य वापरू शकता, पण सर्वात श्रेष्ठ सुवर्ण शलाका आपल्याकडे वापरली जाते. तर ही आपण दोन पद्धतीने वापरू शकतो की एक रेड हॉट करून एकदम डायरेक्ट आपण जिथे शूल आहे तिथे, आणि दुसरी म्हणजे एक कंडक्शन मेथड म्हणून गोपटेसर वापरायचे. ती एक मेथड मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ते आपण कुठे करणार आहोत अग्निकर्म? अत्यग्रे शूल आहेत जिथे आपल्याला शूल आहे. परत एकदा विद्धकर्मासाठी म्हणजे रक्तमोक्षणासाठी मर्मानुसार प्रत्येक आजाराची जागा दिलेली आहे. जसे वात रक्तामध्ये क्षिप्र मर्माच्या वर किंवा नासा विकार आहे, नासा वगैरे सगळं हे तुम्हाला दिसणार आहे सेमिनारमध्ये. अग्निकर्म आपण करतोय त्याला काही अशी जागा पॉइंट काही फिक्स नाही आहे. डोळे बंद करायचे, जिथे दुखते तिथे आपल्याला अत्यग्रे शूले दहेत असं करायचं. आता याच्यामध्येही डीप जर अभ्यास करायचा असेल ना, त्याच्यामध्ये असं आहे. आता हा अल्नार पाथवे आहे की रेडियल पाथवे आहे, त्याच्यानुसार आपण सर्वायकलच्या ठिकाणी करतो. एक्झाम्पल की त्यांचं फक्त करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट दुखतंय, तर ते आपण अल्नार पॉईंट म्हणजे अल्नार नर्वचं ओरिजिन कुठून आहे त्या ठिकाणी आपण मानेला अग्निकर्म करतो. म्हणजे आपल्याला C3, C4, C7 या ठिकाणी अग्निकर्म केलं की आपल्याला त्या नर्वचं स्वेलिंग न्यूरायटिस कमी झालेला दिसतो. आता आपण करत आहोत ते टेनिस एल्बोवर अत्यग्रे शूले दहेत ही सुवर्ण शलाका वापरतोय. बाकी पण आपल्याला भरपूर वेगवेगळ्या शलाका पाहायला मिळणार आहेत, त्यानुसार आपण अग्निकर्म पाहणार आहोत. आता किती वेळ ठेवायचा हा प्रश्न आहे. जर आपण रेड हॉट शलाका करून केली तर ते आपल्याला चट आवाज येईपर्यंत आपण करतो. पण या ठिकाणी आपण दोन ग्रही 2 ते 3 ग्रहीमध्ये अग्नी आपल्याला द्यायचा आहे. सिराखंडरापर्यंत द्यायचा आहे.
म्हणून आपण तेवढा प्रेशर घेऊन पेशंटला म्हणतोय की बाबा तुम्हाला गरम झालं सहन होत नाही तो तुम्ही सहन करा, सहन होत नसेल तर सांगा मी काढतो. आता परत परत जागा पाहतोय आपण या ठिकाणी दुखतंय बरोबर, आपण परत अत्याग्रेस उल्लेख करतो. जे की विद्धकर्माच्या जागा आहेत त्या ठिकाणी देखील आपण अग्निकर्म करू शकतो, त्याच्याबद्दल डिटेल आपल्याला पुढे ऐकायला मिळणार. अजून वरच्या जागेला पेन आहे, आपण अत्याग्रे शुले दहित करणार आहोत, आपल्याला जागा मिळालेली आहे. फक्त अग्निकर्म करत असताना डायबेटिक पेशंटला बऱ्याच जणांना सेन्सेशन कमी जाणवतात, तर आपण आपल्या हातावरही पाहू शकतो की कितपत गरम झालेली आहे. गरम झाले की सांग. हाँ बोलिए सर. हाँ बोलिए. सक्सेसफुल हुआ है कैसे समझे? हाँ, अभी विद्धकर्म अग्निकर्म दोनों के बारे में थोड़ा सा डिटेल बताता हूँ. जब विद्धकर्म किसको करना है, अग्निकर्म किसको करना है, ऐसे बहुत सारे सवाल आते. तर विद्धकर्म करत असताना आपल्याला रक्तदृष्टी किंवा आपले जे काही रक्ताचे आजार आले, रक्तदोषांचे आजार आले, ज्या ठिकाणी आपल्याला रक्तमोक्षण सांगितलेले, म्हणजे रक्तमोक्षण म्हणजे काय की विद्धकर्म, विद्धकर्म म्हणजे काय रक्तमोक्षण, म्हणजे रक्तमोक्षणासाठी जे आजार आलेले तिथे आपल्याला जर मोठी रक्तवाहिनी दिसत असेल त्या ठिकाणी आपण रक्तमोक्षण करतो, आणि जिथे आपल्याला मोठी रक्तवाहिनी दिसत नाही तिथे आपण वेदन कर्म करतो. तर वेदन कर्म झाले आपल्याला हे आपल्याला 10 सेकंद जरी ठेवले तरी आपलं वेदन कर्म झालेलं आहे. तिथे झालंय आपल्याला हे कळणार कसं, तात्काळ सध्या शूलहर काम झालं म्हणजे वेदन कर्म झाले आपल्याला दिसत. तर समजा झालं नाही तर आपल्याला किती दिवस करायचं आहे वेदन कर्म, तर यावत कुर्यात यावत अतंद्रित, म्हणजे जोपर्यंत त्यांना शूल प्रशमन होणार नाही. आम्ही स्टँडर्डली 12 तासांना रिपीट करून असं 3 वेळेस करतो, सकाळ संध्याकाळ दुसऱ्या दिवशी सकाळ. We are shifting to Dr. Uday Talhar for Agnikarma. Further, Vashad, he is case dhaka na re. Wire, camera wire.